भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा साजरा करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्यात. या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकाकडून प्रागंगणामध्ये पायदळ रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीची सुरुवात महानगरपालिकेच्या प्रागंगणातून गांधी चौक, जवाहर गेट, जयस्तंभ चौक ते राजकमल चौक अशी करण्यात आली. या दरम्यान रॅलीमध्ये जनजागृतीसाठी पथनाट्य देखील करण्यात आलं. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकानं आपल्या घरावरती झेंडा लावावा, राष्ट्रप्रेम जागृत व्हावी यासाठी हा संपूर्ण उपक्रम देशात देखील राबवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवरती आपल्या मधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं काम या अभियानाअंतर्गत केलं जाणार आहे. ह्या 75 वर्षाचा अमृत महोत्सव जो आहे तो पूर्ण भारतभर 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या अनुषंगाने प्रत्येक घरी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक घरी आपला तिरंगा जो आहे तो ध्वजसंहितेचे पूर्ण पालन करून आपल्याला लावायचा आहे. तसेच प्रत्येक घरी जेवढं शक्य होईल तेवढं लाइटिंग करून आपण भारताच्या स्वातंत्र्याप्रती आपल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना व्यक्त करायच्या आहेत. मी डॉक्टर प्रवीण आस्तेकर, आयुक्त अमरावती महानगरपालिका, याद्वारे अमरावती शहरातील सर्व नागरिकांना कडकडीचे आवाहन करत आहे की आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरावर, आपल्या इमारतीवर ध्वजसंहितेचं पूर्ण पालन करून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या 3 दिवशी आपण आपल्या घरावर भारतीय तिरंगा प्रत्येक इमारतीवर, प्रत्येक घरावर आपण लावावा. तसेच आपण आपल्या घराचे वर लाइटिंग करून आपण आपल्या देशाप्रती, आपल्या स्वातंत्र्याप्रती ज्या आपल्या भावना आहेत त्या व्यक्त कराव्या असं मी सर्वांना विनम्र आवाहन करत आहे. अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती.